नमस्कार, आंबाई मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज आपण भाजणीच्या चकल्या बनवूया। चला साहित्य व कृती बघूया। ह्या भाजणीच्या चकलीसाठी हे 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। ह्या वाटीनं 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतले, 1 वाटी मूग डाळ घेतले, पोहे घेतलेत 1 वाटी, साबुदाणे 1-2 चमचे घेतलेत मोठे, धने 2 चमचे घेतलेत, हे जिरे 1 चमचा, हे तांदूळ मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। आता हे धुवून घेतलेले तांदूळ आता आपण वाळत घालणार आहोत। आता हरभऱ्याची डाळ पण ही धुवून घ्यायची आहे। हे धुवून घेतलेले आहे। आता हे सावलीला मी 4 तास वाळवणार आहे। हे तांदूळ उन्हाला वाळवायचे नाहीत। ह्या हरभऱ्याची डाळ पण अशी वाळवून घ्यायची, 1-4 तास वाळवायची। आता 4 तासानंतर असे तांदूळ वाळलेले आहेत आणि डाळ पण वाळलेले आहे। आता आपण भाजून घेऊया। मी अर्धी तांदूळ घालणार आहे याच्यामध्ये। तव्यामध्येच भाजायला पाहिजे, म्हणजे सावकाश भाजतात। 1-5 मिनटं भाजायला पाहिजे। अजूनपर्यंत आंबाई मराठी रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर कृपया आठवणीने सबस्क्राईब करा। हे तांदूळ मी आता 5 मिनटं असे चांगले भाजलेले आहेत, कलर पण बदललेला आहे। आता हे काढून घ्यायचे। आता हे उरलेले तांदूळ पण भाजून घेऊया। आता हे दुसऱ्या वेळेला घातलेले हे तांदूळ आता भाजलेले आहेत, ते पण आता काढून घेऊया। आता ही डाळ भाजून घेऊया। बारीक गॅसवर भाजायची। आता डाळ पण भाजत आलेले आहे, कलर पण बदलायला लागलेला आहे। आता आपण काढून घेऊया। आता ही मुगाची डाळ पण भाजून घेऊया। बारीक गॅसवर भाजायची, पटकन भाजते। आता ही डाळ पण अशी खमंग भाजलेली आहे, ती पण काढून घेऊया। आता ही उडदाची डाळ भाजून घेऊया। उडदाची डाळ पण अशी चांगली भाजलेली आहे, ती पण आता काढून घेणार आहे। आता आपण हे साबुदाणे भाजून घेऊया। हे 2 चमचे साबुदाणे घेतले, जास्त पण घालायचे नाही। साबुदाणा एकदम असं व्यवस्थित भाजून घ्यायचा, असे फुलायला पाहिजेत, असे मोठे मोठे होतात ते। आता हे साबुदाणे पण असे छान भाजलेले आहेत, असे फुललेत, हे मोठे मोठे जरा झालेत, तर तेही काढून घेऊया। त्याच्यानंतर हे पोहे भाजून घ्यायचे। पोह्यांच्यामुळं आणि साबुदाण्याच्यामुळं एकदम चकल्याच्या खुसखुशीत होतात। आता हे पोहे पण भाजून झालेत, तेही काढूया। आता आपण हे धने भाजूया। आता हे धने पण भाजलेत, तेही काढूया। नंतर याच्यामध्ये जिरे, तेही भाजून घ्यायचे। आता हे जिरे पण असे चांगले भाजलेले आहेत, तेही काढून घेऊया। आता ही चकलीची भाजणी तयार झालेली आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून दळून आणायचं आहे।
आता मी भाजणी दळून आणलेली आहे गिरणीतून. असं पीठ जरास पीठ मोठंच काढायचं आहे. चकल्या बनवण्यासाठी मी 4 वाट्या पीठ घेणार आहे. ह्या भाजणीच्या पिठापासून तुम्ही वडे किंवा थालीपीठ बनवू शकता. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे 1 चमचा, हळद पावडर 1/2 चमचा, ओवा 1 चमचा, पांढरे तीळ घेतलेत ते 2 चमचे घालायचं आहे. ही लाल तिखट पावडर घेतले, फक्त पावडर आहे, 2 चमचे घालायचे. ते मिक्स करून घेऊया. आता ह्या पिठामध्ये 2 चमचे गरम तेल घालायचं आहे. आता एक कोमट पाणी करून घेतलेलं आहे, ते आता थोडं थोडं घालून आपण मळणार आहोत. आता हे पीठ असं मळून घेतलेलं आहे. आता आपण चकल्या करूया. कढईला असं टेकवायचं. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण चकल्या घालूया. हे बुडबुडे कमी झाल्यावरच आपण परतायचं आहे. चकल्या जरा सावकाशच भाजायला पाहिजेत, नाहीतर मऊ पडू शकतात, आतून चांगल्याशा भाजत नाही. आता बुडबुडे कमी झालेले आहेत थोडे, आपण परतूया. आता या चकल्या तळून झालेले आहेत, मस्त झालेत, असे काटे पण भरपूर आलेले आहेत. आता आपण हे काढूया. मस्त अशा कुरकुरे झालेले आहेत आणि आतून पोकळी झालेत, छान झालेत. ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.